वेलकम बैक टू चैनल गाइस। सो अपने चैनल के 200 सब्सक्राइबर्स पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही दाखवलेले हे उदंड प्रेम आणि हा जो काही सपोर्ट आहे त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद। थैंक यू। असंच आम्हाला सपोर्ट करत रहा, आमचे वीडियोज बघत रहा आणि आम्ही पण तुम्हाला प्रयत्न करूच कि जास्तीत जास्त चांगले चांगले वीडियोज कसे टाकता येतील याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि त्याबद्दल 200 सब्सक्राइबर आपले कंप्लीट झालेत त्याबद्दल सगळ्यांना थैंक यू। आणि याचबरोबर तुंग ट्रेकसाठी जो काही प्रतिसाद तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्यासाठी सुद्धा भरपूर धन्यवाद। असे एक नवीन नवीन ट्रेक्सचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चॅनलवरती। सो तुम्ही बघत राहा, सबस्क्राइब करत राहा, हजार रूप करायचे सबस्क्राइबर आपल्याला लवकर लगेच ते आपलं गोल आहे। सो आज जरा हेल्मेटच्या शॉपिंगची आमची तयारी आहे। प्रशांत भाऊ आज हेल्मेट घ्यायला आलेले आहेत। ओके का बसते का? ओके मध्ये साइज हलते का ते जरा बघ ना, दुसरं ट्राय कर पाहिजे तर। एक दोन कामं होती म्हणून आलोय, तुम्हाला माहिती आहे आम्ही गुरुवारची माणसं, गुरुवारी फिरणारी माणसं आम्ही। सो आज गुरुवार आहे, सो आपण ॲज ऑलवेज आलेलो आहे, बाहेर पडलेलो आहे। तर आता आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे, तर ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, नाही का? आत्ता जे काम केलं त्याच्याबद्दल एक छोटीशी अपडेट। हे घेतलेले हेल्मेट, फायनली हेल्मेट आलेलं आहे आपल्याकडे। सो चला, हेल्मेट जे घेतले ते जेम रोडवरनं घेतलेले, दुकान हे आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, लक्ष्मी ऑटोचं दुकान आहे। तिथे भरपूर व्हरायटी आहे हेल्मेटची आणि बाईक्स ॲक्सेसरीजची पण, बऱ्याच बाईक ॲक्सेसरीज आहेत, हँडग्लोव्ज आहेत, हेल्मेट्स आहेत, रायडिंग जॅकेट्स आहेत, चेन ल्युब्रिकेशन आहेत, बरंच काही काही त्यांच्याकडे आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। स्टे ट्यून आणि बघत राहा व्हिडिओ आमचे। आता नेक्स्ट कुठं चाललो आहे ते दाखवतो तुम्हाला, चला। मित्र हो, आपण एक दुसऱ्या ह्याला पोचलेलो आहे, आपलं जे लोकेशन होतं त्या लोकेशनला पोचलेलो आहे आपण। तर हा बाई मान्य, तू नवीन हेल्मेट घेतलेले मग काय आता इथं पण घालशील? सॉरी झालं ना, आलो उतरलो, लावली गाडी आपण, आलो आता दुसऱ्या डेस्टिनेशनला। मग बघा, पोरांनी नवीन हेल्मेट घेतलं तर हेल्मेट निघणं याच्या डोक्यात। अरे घेतलंय तर दाखवलं, घालायला घेतलं ना बाई, इतनी खुशी होत आहे, पहिली भरली आहे, चालत आहे वो। येस, तर आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला आपल्या पोचलेलो आहे। तो ओवर टू प्रशांत, तो तुम्हाला दाखवेल। सो नो वंडर्स आवर सेकंड डेस्टिनेशन इज थोडा त्यांची मिस, सॉरी हेल्मेट येईल थोडंसं आज दिवस, बरं तुम्हाला व्हिडिओमध्ये हेल्मेट दिसेल खूप, कारण काय पहिल्यांदाच घेतला आहे सर हेल्मेट। तो खूप नाही जरा फारच होईल याचे हेल्मेटचं, आज बघा तुम्ही। ठीक आहे, आपण आता जाऊयात थोरातमध्ये मिसळ खायला, चला चला पटकन, भूक लागली आम्हाला राव। कसं आहे, संडे नसलं तरी आज आमचा संडे, आमची सुट्टी आजच असते, सो आपल्याकडं प्रथा आहे सुट्टी म्हणजे मिसळ। सो आता आपण मिसळ, चला। बघा पोरग पोचलं आतमध्ये, बसलं जाऊन आमकी आहे। एवढं बसलं पण येऊन तू लगेच।
तिखट मिसळायच्या आधी चालू प्रसन्न खाते. चोपरशांनी सांगितल्याप्रमाणे खाली निखारे आलेले आणि आता आम्हाला खायला सुरुवात करायची आहे. बघा मस्त ह्याच्यात ना वाफा वगैरे येतात, दिसत असतील नसतील तर. आता फ्लेवर्स तुम्हाला प्रशांत इंट्रोड्यूस करेल की आपल्याकडे कुठल्या कुठल्या फ्लेवर्सचे रस्सा किंवा तर्री आहे. हा पुणेरी रस्सा आहे मीडियम तिखट, हा कोल्हापुरी रस्सा आहे भरपूर तिखट, जैन रस्सा आहे थोडा स्वीट मध्ये, आणि हा आहे नाशिकचा रस्सा. सो आता आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा. पाव आलेले आहेत आपले मस्त पैकी, रस्सा आलेला आहे, बाकी सगळी सामग्री आलेली आहे मिसळायची. आता फक्त तुटून पाडायचे का तुटून पाडायचे आहे. हा प्रथेप्रमाणे फोटो घेऊयात आणि चालू करूया. ओके आपला हात जगन्नाथ आहे भाऊ, तू घे लढ तेवढेच आयुष्य. ओके डन. ओके रस्सा कोण घेणार? हे सगळं झालेलं आहे, आता रस्सा कुठला घ्यायचा याच्यावर. मला वाटते पुणेरी आणि नाशिक हे घ्यावे मिक्स. पुणेरी आणि कोल्हापुरी आहे तिखट तिखट. ओके नाशिक पण तिखट. हा पुण्यात पुणेरी रस्सा आहे. आता प्रथमेश जो घेतोय तो कोल्हापुरी रस्सा आहे तो तुम्हाला सांगितलं तसं. ओके भाऊ करताय चालू? येस. हे जे बघताय ना समोर, हे असे लोक असतात. एवढी छान मिसळ आहे समोर पुढ्यात ठेवलेली आहे. तर पोरग फोटो टाकतंय, स्टोरी टाकतंय. आता बघ म्हणून काय बोलायचं याला बघा. आता एवढी चांगली मिसळ आहे, बोट चाटते पोरग तरी स्टोरी टाकायची आहे पहिले ना. भाई एक नंबर आहे कोल्हापूरचा झटका, तर झटकाच आहे म्हणजे विशेष नाही. एक नंबर. अरे तू फोन ठेव. झालेले झालेले. मग प्रथम कसं वाटते मिसळ वगैरे खाऊन? आता निवांत आहे मला तर. आता कुठे उतृप्त एखाद्याचा घर गादी बिदी मिळाली ना तर मी तर डायरेक्ट झोपणार आहे. उशी चादर बिदर घेऊन डायरेक्ट झोपायचं. पाऊस पडतोय, वातावरण कमी झालंय आता इथलं. ऍक्च्युली वातावरण ट्रेकला जायचंय पण आता कसं आहे आम्ही जाऊ शकत नाही. सो तेच आज तुम्ही म्हणाल की काय हे मिसळ वगैरेचा व्हिडिओ केलाय. तर मेन आमचा इश्यूज तो होता की आज म्हटलं फूड बद्दलचा व्हिडिओ करायचं. रिझन एक ते महत्त्वाचं की बाहेर कुठं जायला सध्या चान्स नाही आहे.
प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी रेस्ट्रिक्शन्स आहेत, कुठं काही काही ठिकाणी अजूनसुद्धा 144 ॲप्लिकेबल आहे आणि पोलीस वगैरे सगळीकडे पकडत आहेत. सो म्हटलं कुठं बाहेर जाण्यापेक्षा हा गुरुवार जरा पेट पूजा करूयात, जरा तृप्ती मनाची पोटाची तृप्ती मिळूयात. नाही नाही, द थिंग इज हे सगळं त्यांनी सांगितलं ना ते तसं काही नाही आहे बिलकुल. रविवारी मुला आपली जी मित्रमंडळी होती आमची ते गेले होते थोडंच मिसळला. आणि मेन सीन असं आहे, थांबा थांबा थांबा, हे एवढंच नाही बाकीची मंडळी म्हणजे ना, हा 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 पण हरामखोर जाऊन आलेला आहे ऑफिसच्या लोकांसोबत आणि मी एकटा राहिलो होतो, मी एकटा तुम्हाला भाई अकेला राह गया था. तर हे धोका दे मेरे को ते ट्रेक बिकचं ते सगळं झूट होतं, म्हणजे आहे ते खरं आहे पण हे जे काय होतं ना ते फक्त मिसळसाठीचा प्लॅन होता हा आणि हे घ्यायचं होतं त्यामुळे पुण्यात येणार होतो. सो मग म्हणलं आता पुण्यात येणार म्हटलं चोरत का नाही असं. तशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुण्यात आल्यावर करतो आपण, पण सगळं एकत्र एकत्र जरा थोडं स्टेप बाय स्टेप करू आपण. पण एवढं फिक्स आहे सगळे, म्हणजे सगळे याच्या सकट सगळे गेले होते मला सोडून, त्यामुळं भाई तुम्हाला अकेला था त्यामुळं आज आलो होतो थोरातला. मस्तपैकी मिसळ खाल्ली आहे. मग तू सांग तुला मिसळ कशी वाटली? माझा व्हिडिओ भाई मिसळ व्हिडिओ कशाला घेतो, म्हणजे आता कसं माझ्या बरोबर तू होतं म्हणून आपलं फॉर्मॅलिटी तुझी, त्यामुळं कसं आहे पोरांनो आता यांनी दगाबाजी तर करून झाली आपल्याला जमत नाही ना, त्यामुळं आपण म्हटलं खाल्ली मिसळ एकत्र तर पहिला भाईंचा रिव्ह्यू घेऊ मग आपण आपलं मत देऊ बघूयात. मला पण इथं भाऊंचं वेगळंच काहीतरी. बाकी मिसळबद्दल सांगायचं तर अप्रतिम एकदम मस्त मिसळ आहे. जसं मी मिसळ खाताना पण सांगितलं कोल्हापूरचा झटका जो आहे तो एक नंबर, बरोबर नावाप्रमाणे कोल्हापूरची झटका मिसळ आहे. आणि जैन मिसळ आम्ही नाही ट्राय केली कारण बाकी पुणे कोल्हापूर आणि नाशिक असे जे तीन फ्लेवर होते ते आम्ही ट्राय केले, त्यातले नाशिक आणि पुणे फ्लेवर जवळजवळ सिमिलर आहेत टेस्टमध्ये, जास्त स्पायसी नाही आहेत, मीडियम स्पाईसमध्ये येतात ते. सो एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान होता, मस्त मिसळ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता तू बोलू शकतो बोलायचं ह्याचं काय जास्त राहू दे, म्हणजे ह्याला काय आता आपण किंमत द्यायची काही गरज नाही, ह्यांनी दगाबाजी केलेली आहे रविवारी. सो ठीक आहे बघा भेटूया तुम्ही भेटूत आपण नंतर लवकरच. सो येस स्टे ट्यून, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर हजार होऊ द्या फॉलोअर्स. 200 झालेत बरं, अजून बरं स्टॉप आहे, तुम्ही केलं तर होऊन जाईल, त्यामुळे लवकर ते सबस्क्राईब बटन दाबा.